पिंपरी चिंचवड शहरात वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. गुरुवारी मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या अज्ञात 3 समाजकंटकांनी कोयत्याने 8 वाहनांची तोडफोड केली आहे. यात 2 रिक्षांचा समावेश असून इतर वाहनांचा देखील समावेश आहे. या प्रकरणी एका संशयिताला पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या 3 अज्ञात समाजकंटकांनी चिंचवड मधील मोहन नगर येथील 2 रिक्षा आणि 4-चाकी वाहनांची कोयत्यानं तोडफोड केली. ही वाहनं टप्प्याटप्प्याच्या अंतरानं फोडली गेली. या प्रकरणी पिंपरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून हा सर्व प्रकार CCTV कैद झालाय. त्यावर पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून वाहनांची तोडफोड सुरूच आहे.